मी अनुराधा तांबोळकर, अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण एक आगळी वेगळी स्वीट डिश बघणार आहोत बरं का. ही स्वीट डिश म्हणजे अतिशय पौष्टिक आहे, चांगली आहे आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी. यावेळेला दिवाळीत तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. या आगळ्या वेगळ्या रेसिपीचं, अर्थात पारंपरिकच रेसिपी आहे, या आगळ्या वेगळ्या रेसिपीचं नाव आहे परप्पू पायसम. अर्थातच ही साऊथ इंडियन डिश आहे. मुगाच्या डाळीपासून ही डिश करतात आणि त्याच्यामध्ये आपण गूळ घालतो, खोबऱ्याचा चव घालतो किंवा नारळाचं दूध घालतो आणि त्यामुळे या पायसमची चव अप्रतिम अफलातून लागते. चला मग त्याकरता आपल्याला काय काय इन्ग्रेडियंट्स लागतात ते बघूया. हे नारळाचं दूध आहे, अर्धी वाटी मुगाची डाळ, साधं दूध, वेलदोड्याची पावडर, बदाम, काजू, दुधाचा मसाला, तांदूळ, ओल्या खोबऱ्याचे काप आणि गूळ. आपण ही मुगाची डाळ छान गुलाबीसर भाजून घ्यायची आणि मग कुकरच्या भांड्यामध्ये ही डाळ आणि आपण तुटलेले एक चमचाभर तांदूळ आहेत ते घालायचे. अर्थात तांदूळ नाही घातले तरी सुद्धा चालतात, पण तांदूळ घातल्याने थोडंसं आणखीन त्याला एक चव येते आणि चांगलं मिळून येतं म्हणून मी घातले. पण जे ओरिजिनल पायसम आहे त्याच्यामध्ये ते तांदूळ काही वापरत नाही. आपण पायसमची रेसिपी सुरू करतोय. त्याच्यात अगदी पाव चमचा आपण चांगलं तूप घातलेलं आहे. हे तूप तरी कशा करता की काजू बदाम जे आपले आहेत ते आपल्याला थोडेसे तुपामध्ये परतून घ्यायचे, त्यामुळे त्याची चव चांगली येते. काजू घातलेले आहेत, त्याच्यात आपण हे खोबरं पण घातलंय आणि हे सगळं गुलाबी रंगावर आपण थोडंसं परतून घेणार आहोत. ही मुगाची डाळ आहे ती आपण कुकरमधनं अशी छान शिजवून घेतली आणि चांगली घोटून घेतली बरं का. म्हणजे तांदुळाचे जे कण आहेत किंवा तांदुळाचं जे शीत आहे ते आपल्याला दिसायला नको. आता याच्यामध्ये आपण जे मुगाची डाळ आपण शिजवली होती ती आपण याच्यामध्ये घालूया. आपण एक अर्धा कप आपलं दूध जे असतं ते घालूया. दूध मसाला केला होता की नाही याचा व्हिडिओ आपण अपलोड केला आहे, तुम्ही नक्की बघा. तो आपण चांगला एक चमचाभर घातलेला आहे. हे सगळं छान आता आपण एकत्र करून घेतलंय. आता ह्याच्यामध्ये आपला जो गुळाचा पाक आहे तो आपण घालणार. आपण एक वाटी गूळ आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं. हा गूळ फक्त आपल्याला विरघळून घ्यायचा आहे बरं का, म्हणजे याचा पाक वगैरे काही करायचा नाही आहे, फक्त आपल्याला विरघळून घ्यायचा आहे. गूळ वितळलं आहे, आपण गॅस बंद करून घेऊया. आपण नारळाचं दूध घालणार आहोत. ज्यावेळेला आपण नारळाचं दूध कधी घालतो त्यावेळेला गॅस हा पहिल्यांदा बंद करायचा आणि त्याच्यामध्ये आपण हे नारळाचं दूध आणि दूध नारळाचं घातल्यानंतर सारखं हे हलवायचं, नाही तर कदाचित ते फाटण्याची शक्यता असते बरं का. आहे की नाही अतिशय झटपट होणारी अशी ही पाककृती, चवदार आहे, पौष्टिक आहे आणि सगळ्यांना आवडेल अशी पण आहे. या पायसमबरोबर आपण जर चित्रांना केलं आणि दोन्ही मिळून जर आपण सर्व केलं किंवा वाढलं तर त्याची चव किंवा ते कॉम्बिनेशन अप्रतिम जातं. आणि एखाद्या संध्याकाळी फक्त पायसम आणि चित्रांना आणि हिरवी चटणी केली की दुसरं काही करायला नको. आहे की नाही छान ही रेसिपी, तुम्ही नक्की करून बघा आणि मला अभिप्रायामध्ये कळवा. तुमच्या अभिप्रायाची मी वाट बघते. अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपले असे अनेक नवीन नवीन पदार्थांचे व्हिडिओज बघायला विसरू नका. आणि आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा आपल्या अनुराधा चॅनलबद्दल सांगा, कारण हे अनुराधा चॅनल माझ्या एकटीचं नाही आहे, आपलं सगळ्यांचं आहे. धन्यवाद.